नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणस्थ ब्राह्मणी स्टाईलची आमटी। पण ह्याच्यामागे पण एक काहीतरी स्टोरी लपलेली आहे, ती अशी की माझा मुलगा परवा आला आणि मला म्हणाला, आई तुला ना अजिबात आमटी करता येत नाही। म्हटलं, का रे असं का बोलतो तू? तर म्हणे, नाही आज मी माझ्या मैत्रिणीकडे गेला होतं तर तिकडे त्याच्या आईने म्हणे खूप सुंदर आमटी केली होती आणि त्यात तसा मस्त वाफे भरलेला भात, बाहेर पाऊस पडत होता आणि ती आमटी दिली आणि सोबत लिंबाचं लोणचं दिलं। म्हटलं ठीक आहे, मी पण तुला करून दाखवते। म्हटलं मी लगेच काय केलं, तुम्ही मला कसे सबस्क्राईब करतात तसं मी लगेच माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि म्हटलं, काय गं तू माझ्या मुलाला कुठच्या प्रकारची आमटी दिली गं? तर तिने मला रेसिपी सांगितली, पण मी तुम्हाला आता सांगणार नाही, त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। कोकणस्थ ब्राह्मणी सेलची आपण आमटी करायला सुरुवात करूया, त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तुरीची डाळ साधारण एक वाटी घेतली, आपण शिजवून घेतली आहे हळद आणि हिंग घालून। एक टोमॅटो बारीक चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, हिंग पाव चमचा, राई एक चमचा, कढीपत्त्याची पानं 10 ते 12, 3 ते 4 कोकम, कोथिंबीर 1 टेबलस्पून, ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा गूळ आहे, 1/2 चमचा हळदी पावडर, तेल आणि पाणी। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम काय, तेल गरम करायचं आहे। आता इथे कसा फरक आहे ना की तुम्ही तूपही वापरू शकतात, पण आपण इकडे तेल वापरतोय, साधारण 1 टेबलस्पून। आता तेल तापतंय तर आपण एकापाठोपाठ एक सगळं घालत जायचंय। आपण घालूया राई, नंतर हिंग, हिंग आपण शिजतानाही घातलंय पण थोडंसं आपण 1/2 चमचा हिंग इकडे घालतोय, पुन्हा हळद 1/2 चमचा, कारण ह्या आमटीचा रंग ना थोडासा पिवळसर असतो। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात, टॉमॅटो 1 बारीक चिरलेला, त्यानंतर खोबरं, कढीपत्त्याची पानं, गूळ, कोकम 3 ते 4, मीठ चवीप्रमाणे। इथे कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा घरी व्यवस्थित आपण जेव्हा आमटी बनवायला घेतो तेव्हा आपण 2 प्रकारे करतो। एक तर आपण सगळं फोडणीला घालतो, नाहीतर मग आमटी करून आपण बाजूला ठेवतो, त्याच्यामध्ये खोबरं, टॉमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची सगळं घालायची आणि मग वरून राई जिरायची, मस्तपैकी फोडणी द्यायची। आणि इथे तुम्हाला अजून एक व्हेरिएशन हवं असेल तर तुम्ही आलं लसूण ॲड करू शकतात, पण ह्या ब्राह्मणी स्टाईलमध्ये तुमचं आलं लसूण नसतं। मी माझ्या मुलाला तेच म्हटलं, अरे आमटी सेम आहे, फक्त मी लसूण घालते आणि साखर वापरते, पण गुळाची जी काही चव आहे ना एक्सलंट। आपण हे मिक्स करून घेऊया, कारण तो गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे। तुमचा गूळ वितळला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे हळद आणि हिंग शिजताना, आणि पाणी आपण ते घालूया आणि थोडंसं पाणी। आणि आता आपण हे 5 मिनटं उकळून देऊया, म्हणजे काय त्याच्यामध्ये जो जो स्वाद आहे तुमचा, जो टोमॅटोचा स्वाद उतरणार आहे, मिरची आहे, त्याच्यामध्ये खोबरं आहे आणि त्याच्यामध्ये मेन गूळ, खूप सुंदर लागतं गूळ, त्यामुळे ते सगळं होऊन देऊया आपण 1-5 मिनटं। मस्त खतखतून उकळलं की मग आपण बंद करून वरतून कोथिंबीर। आपली डाळ मस्तपैकी उकळते, झाली आहे ती, आपण आता हे काढून घेऊया। आणि ह्यात ना एक महत्त्वाची अजून एक टीप आहे, म्हणजे एक गोष्ट तुम्ही घाला, ह्याच्यात जर गोडा मसाला घातला ना, आ हा हा काय प्रश्नच नाही। पण काय ना, माझ्या जो धाकटा मुलगा आहे ना त्याला गोडा मसाला अजिबात आवडत नाही, म्हणून मी ह्यात घातलेला नाही आहे। तुम्ही गोडा मसाला घाला, कारण कोकणस्थ ब्राह्मण लोकांच्याकडे गोडा मसाला हा पहिला असतो। आणि ह्याच्यावर मस्त कोथिंबीर, कोथिंबीर काय करते आपली रेसिपी हसवते। मस्त गरमागरम आमटी तयार आहे। पण ह्यात एक महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, ह्यात तुम्ही जर गोडा मसाला घातला ना तर एकदम अप्रतिम, पण माझ्या धाकट्या मुलाला गोडा मसाला आवडत नाही म्हणून मी घातला नाही, पण तुम्ही तो घालायचा, त्यामुळे ही आमटी एकदम सुंदर लागते। त्यासाठी काय केलं असेल तुम्ही, सबस्क्राईब केलं इंडिया फूड नेटवर्कवर, आणि तुमच्याकडे जर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही डाळीचे प्रकार किंवा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला लवकरात लवकर फीडबॅक द्या, आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।